आज आपण 12th HSC वोकेशनल क्रॉप सायन्स या विषयाचं हे पहिलं प्रात्यक्षिक घेत आहोत आणि त्या प्रात्यक्षिकाचं नाव आहे स्टडी ऑफ फ्लोरल बायोलॉजी ऑफ कॉटन. तर कापूस या पिकाचा पुष्पशास्त्रीय अभ्यास करणे हे आहे आणि याचा जो कोड आहे तो कोड आहे LA. आणि यामध्ये विशेष करून आपण जेव्हा फुलाबद्दलची सर्व माहिती पाहतो, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीचं डिसेक्शन कसं केलं जातं, फुलाचे भाग कसे वेगळे केले जातात, या सर्व गोष्टीचा आणि त्याचे जी बायोलॉजिकल कॅरेक्टर काय आहेत त्या फुलाचे, तर ते सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत. हे प्रात्यक्षिक विशेष करून सर्वासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचं कारण एक आहे, कारण सायन्स जरी असेल तरी त्या सायन्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फुलाबद्दलची माहिती आहे. जसं प्लॅन्ट पार्ट जेव्हा पाहतात तेव्हा त्यामध्ये सर्व माहिती आहे, परंतु विशेष करून आजचं आपलं हे HSC वोकेशनलचं जे प्रॅक्टिकल आहे तर त्याच्यात आपण हे घेत आहोत. तर सुरुवातीला आपण फूल पाहणार आहोत. आता हे फूल आहे, आलं लक्षात? आता हे वेगवेगळ्या पद्धतीचे फुलं आहेत, हे पहा हे फुलं आहे. तर या फुलाचं जेव्हा आपण विच्छेदन करतो, विच्छेदन करणे म्हणजे त्याचं डिसेक्शन, तर जेव्हा आपण याचं विच्छेदन करतो म्हणजे याचे वेगवेगळे भाग आपण काढतो, त्याला म्हणतात विच्छेदन करणे फुलाचं. पण विच्छेदन करण्याच्या अगोदर आपण या पूर्ण फुलाची माहिती पाहिली पाहिजे. आता या ठिकाणी हे जे हे भाग आहेत पा, हे हे हा हिरवा भाग दिसतो खाली, तर हा जो भाग आहे हा भाग आहे निदलपुंज. काय म्हणतात ह्याला? निदलपुंज, किंवा त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो कॅलिक्स. आलं लक्षात? हा खालचा भाग हिरवा या ठिकाणचा, हा मग याच्यावर आहे हा हा आहे दलपुंज, त्याला आपण कोरोला म्हणतो. तिसरा जो भाग आहे यामध्ये हा वरचा भाग याच्यात, तर हा वरचा भाग त्याला आपण पुंकेसर किंवा पुंकेसर मंडल किंवा त्याला इंग्रजीमध्ये अँड्रोशियम म्हणतो. आणि याच्यामध्ये जो आहे तो गायनोशियम आहे, हा दिसत नाही. तर अशा पद्धतीनं किंवा गायनोशियम किंवा स्त्रीकेशर असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं जेव्हा आपण फूल पाहतो तेव्हा त्या फुलाचे हे मुख्य चार भाग येतात. आता कोणतंही फूल पाहिलं तर या ठिकाणी पहा तसंच आहे. हे फूल पहा, त्याच्यानंतर ह्या त्याच्या पाकळ्या. तर असं एकंदरीत हे आहे. आता हे पाहत असताना आपण प्रथम कापसाबद्दलची माहिती पाहत आहोत. तर कापसाबद्दलची माहिती पाहताना त्याच्या पूर्वी वनस्पती शास्त्रीय नाव आपण घ्यायला पाहिजे. तर कापसाचं वनस्पती शास्त्रीय नाव आहे गॉसिपियम स्पेशीस. काय आहे वनस्पती शास्त्रीय नाव? गॉसिपियम स्पेशीस. आता गॉसिपियम स्पेशीस जी आहे याच्या खाली अंडरलाईन केलेली आहे पहा, त्या दोन्ही गॉसिपियम ला अंडरलाईन आहे, स्पेशीस ला अंडरलाईन आहे. तर याला म्हणतात बायनॉमियल नॉमेनक्लेचर गिविंग द टू नेम्स. दोन नावं दिली जातात आणि त्याच्या खाली अंडरलाईन केली जाते. म्हणून या ठिकाणी वनस्पती शास्त्रीय नाव जेव्हा आपण कापसाचं पाहतो
तेव्हा त्याला गॉसिस्पियम स्पेशिस असे म्हणतात. त्याचं जे कुटुंब आहे त्यालाच आपण फॅमिली म्हणतो. फॅमिली ह्याची मालवेशी आहे. कोणती फॅमिली आहे? मालवेशी फॅमिली आहे. आता थोडक्यामध्ये प्रत्येक कुठलंही प्रॅक्टिकल पाहत असताना आपण त्याचा उद्देश पाहत असतो, तर उद्देश हा थोडक्यात पाहू आपण. फुलाच्या विविध भागाचा अभ्यास व कार्य अभ्यासणे. आता त्याचे जे विविध भाग आता तुम्हाला सांगितले, पहिला कॅलिक्स, दुसरा करोला, तिसरा अँड्रोशियम, चौथा गायनोशियम. त्याच पद्धतीनं त्याला मराठीत काय म्हणतात? निदलपुंज, दलपुंज, पुंकेसर मंडल, स्त्रीकेशर मंडल किंवा स्त्रीकेशर, असे हे मुख्य फुलाचे चार भाग आहेत. आता या ठिकाणी आपण हे त्याचं कार्य अभ्यासायचं, प्रत्येक भागाचं आपल्याला कार्य अभ्यासायचं आहे. आणि याच्यामध्ये जे साहित्य आहे, तर साहित्य म्हणजे कापसाचं फूल. आता याच्यामध्ये साहित्य जे आहे तर कापसाचं फूल. आपल्याकडे सध्या कापसाचं फूल आता इथं नाही, उपलब्ध नाही, परंतु हे तुम्हाला जे फुलं दाखवले कुठल्याही फुलाचं जवळपास थोडस बदल असतो, परंतु कॅरेक्टर हे सारखे असतात किंवा त्याचे भाग सारखे असतात. त्याच्यानंतर सुई, चिमटा. आता ही जी सुई आहे ही सुई आपल्या सुईसारखी नसते, ते प्रात्यक्षिकची सुई वेगळी असते. मागे त्याला थोडस धरायला हे असतो, दांडा असल्यासारखा छोटासा, आणि पुढे ते टोक असतं, त्याला निडक म्हणतात आपण. त्यानंतर आहे चिमटा, याला आपण फोरशिप म्हणतो. त्याच्यानंतर ब्रश, हस्तभिंग, डिसेस्टिंग मायक्रोस्कोप, काचपट्टी, पेन, कैंची म्हणजे कातर, पेन्सिल आणि रबर इत्यादी गोष्टी आपणाला हे प्रात्यक्षिक करताना आवश्यक आहे. त्याचं कारण एक आहे की आपण काय करतो, त्या फुलाचे वेगवेगळे भाग दाखवतो आणि प्रत्येक भागाचं आपण विश्लेषण करत असतो किंवा त्याची माहिती देत असतो, म्हणून आपणाला ते आवश्यक आहे. आता कृतीमध्ये आपण पाहू फुलाचे व्यवस्थित विच्छेदन करणे व वेगवेगळे भाग दाखवणे. आता म्हणल्याप्रमाणे तसंच फुलाचा पुष्पविन्यास, सॉलिटरी व ऑक्झिलरी फूल या प्रकारात मोडतो. आता हे सविस्तर नंतर पाहू आपण. फांद्याच्या प्रत्येक खाचेत एक फूल याप्रमाणे फुले येतात त्याचे, आणि फूल पेडिसिलिट या प्रकारात मोडते. आता हे याचे काही गुणधर्म किंवा याचे कॅरेक्टर आहेत थोडक्यात. तर आपल्याला महत्वाचं जे आहे याच्यामध्ये, तर वेगवेगळे चार भाग दाखवणे आणि त्या चार भागाचं विश्लेषण करणे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर पाहू आपण एक. आता या ठिकाणी हे निदलपुंज आहे, आलं का लक्षात? हा भाग दाखवलेला, हा निदलपुंज या ठिकाणी तुम्हाला दाखवला, हा हिरवा भाग किंवा हा पहा, हा हे 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 हिरवा भाग दिसतो ना, हा हे आहे निदलपुंज. तर या निदलपुंजाचं जर आपण कापसामध्ये पाहिलं, तर कापसाचा या ठिकाणी निदलपुंज किंवा त्याला आपण कॅलिक्स म्हणतो, तो कसा असतो? लहान आकाराचा असतो व संयुक्त निदलपुंज या प्रकारात मोडतो. हा निदलपुंज कसा असतो? लहान आकाराचा असतो आणि संयुक्त असतो, म्हणजे असं एकमेकाला गुंतलेले असतात. त्यानंतर निदलपुंजाची एकूण संख्या ही 5 असते. हे जे आहे हे 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 1 2 3 4 5 अशा पद्धतीचं, जर दिसत असेल तर पहा, अशा पद्धतीची 5 असते. त्यानंतर त्याच्या आतील भागात गोलाकार आकाराची पोकळी असते.
त्याच्या खालचा जो भाग असतो तर त्या खालच्या भागात काय असतं, असं एक गोलाकार आकाराची अशी पोकळी असते. आला का लक्षात? त्याच्या आतील भागात गोलाकार आकाराची पोकळ पेशी असते किंवा पोकळी असते. त्यानंतर निदर पुंजाच्या बाहेरील बाजूस पातळ चिकट द्रव आढळतो आपल्याला. त्याच्या बाहेरील बाजूस काय होतो, थोडासा चिकट पातळ द्रव आपल्याला आढळून येतो. आणि हा जो भाग आहे, हा भाग आता तुम्हाला वेळोवेळी मी दाखवतो, हा हिरवा भाग आहे. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं जेव्हा आपण याचं डिसेक्शन केलं किंवा तो भाग वेगळा केला तेव्हा आपल्याला याचे काही कॅरेक्टर दिसतात किंवा गुणधर्म दिसतात. त्यानंतर आपण पाहू दलपुंज, त्याला आपण करोला म्हणतो, पुष्पमुकुट, प्रदल मंडल, प्रदले. तर या ठिकाणी त्याचं डिसेक्शन केलेलं किंवा आपण ह्या फुलाचं पाहू, हा जो भाग असतो डिसेक्शन, समजा डिसेक्शन करणे म्हणजे हा अलगत ही पाकळी काढणे. आणि जेव्हा एक पाकळी काढतो तेव्हा त्या पाकळीचा अभ्यास आपण करू लागतो. लक्षात येऊ लागलं ना? मग अशा पद्धतीनं याच आपण काय करणार आहोत किंवा हे काय हे पा. तर याला हे जी पाकळी असतात त्याला पुष्पमुकुट किंवा दले किंवा पाकळ्या म्हणतात. आणि याचे हे वेगवेगळे असे भाग असतात. या ठिकाणी दिलेला दलपुंज, मोठ्या आकाराची पाच दले असतात. हे मोठ्या आकाराचे अशा पद्धतीचे पाच दले असतात. किती दले असतात? पाच दले असतात. आणि ते दले कळीला काय होतं, दाटी वाटीनं गुंडाळलेले असतात. असं दाटी वाटीनं गुंडाळलेले असतात. आलं लक्षात? त्यानंतर तसेच ते कमी अधिक प्रमाणात केसर नलिकेला जोडलेली असतात. दले केसर नलिकेला काय होतात, जोडलेली असतात. असं खालच्या बाजूला लक्षात आलं ना? हा वरचा जो आहे निदलपुंज, हा बाहेरचा भाग सर्वात, त्याच्या मधला जो भाग आहे तो म्हणजे दलपुंज आहे. आणि या दलपुंजाच्या मध्ये जसं आता तुम्हाला दाखवलं हे वरचे निदलपुंज, हे दलपुंज, आणि या दलपुंजाच्या मधला भाग हा जो आहे तो म्हणजे पुंकेशर किंवा पुंकेशर मंडल, त्याला आपण अँड्रोशिया म्हणतो. हा हा मधला भाग. हा मग याच्यामध्ये पुमंग मंडल 100 ते 200 वृत्तकाचे बनलेले असते. कितक्याचे? 100 ते 200 वृत्तकाचे बनलेले असते. आता आपण याच्यात काय पाहिलं, पुमंग मंडल 100 ते 200 वृत्तकाचे बनलेले असते. परंतु हे पाहत असताना काय पाहत असताना, पुंकेसर मंडल किंवा पुंकेसर पाहत असताना या ठिकाणी आपण त्याचं डिसेक्शन केलेलं आहे. आलं का लक्षात? हे पुंकेसर मंडल पुमंग आणि त्यालाच आपण अँड्रोशियम म्हणतो. तर याचं डिसेक्शन केलेलं आहे. आता याचं डिसेक्शन जेव्हा आपण करतो, तुम्हाला दाखवले हे भाग, हा हा भाग, हा हा भाग, हा, तर ह्याचं आपण डिसेक्शन केलं किंवा विच्छेदन केलं. तर असे भाग, हा जो आहे हे पूर्ण असं, हे वरचा भाग आहे, हा परागकोश आहे. याचा दिसतंय, हे आहे परागकोश. याच्यामध्ये जे आहे असं टिंब टिंब असल्यासारखं तुम्हाला दिसतं पाय या ठिकाणी, तर हे आहे परागकण. आणि ही दोन लोब तयार झाले त्याचे, हा एक लोब आणि हा एक लोब, त्याला पाळ्या म्हणतात. हे दोन पाळ्या. आणि हा जो आहे या ठिकाणी कोशबंध आहे हा, आणि हा जो आहे व्रंथ किंवा त्याला आपण दांडा म्हणतो.
अशा पद्धतीनं जेव्हा आपण या कापूस या फुलाचं विच्छेदन करतो तेव्हा किंवा त्याचा एक भाग आपण बाजूला काढतो तेव्हा त्या भागाची माहिती आपणाला अशा पद्धतीची दिसते. काय करतो आपण तो भाग वेगळा करतो तेव्हा त्या वेगळ्या भागाची माहिती आपणाला अशा पद्धतीनं दिसते. आता या ठिकाणी कोशबंध कशाला म्हणायचं तर पराग कोश व ग्रंथी यांना जोडणारा भाग. कोशबंध कशाला म्हणायचं पराग कोश व ग्रंथ. पराग कोश व ग्रंथ दांडा या दोन्हीला याला आणि याला जोडणारा जो भाग आहे तो म्हणजे कोशबंध. त्यानंतर पुंकेसर आता मिदल पुंज व धलपुंज यांना जोडणारा भाग. तर अशा पद्धतीचं हे एकंदरीत आपण तो जो भाग काढला तर त्या भागाचं या ठिकाणी आपण वेगवेगळे नावं दिलेले आहे. तर या ठिकाणी पाहू याच्यामध्ये उमंग मंडल किती 100 ते 200 वृत्तकाने बनलेले असते. त्याच्यानंतर त्याचे तंतू आडसरपणे कुक्षी वृत्ताच्या सभोवतली जोडले. तर या ठिकाणी त्याचे जे तंतू आहेत ते जाडसरपणे आडसरपणे नाही जाडसरपणे आहे कुक्षी वृत्ताच्या सभोवताली जोडलेले असतात. त्यानंतर केसर वृत्तकाची एक व्रंथ संधी प्रकारात मोडते आणि परागकोश छोट्या तंतूचे किंवा तंतूमध्ये उगम पावतात. आणि हे जे आहे तर हे किडनीच्या आकारासारखं असतं. जशी किडनी असते माणसाची त्या आकाराचे हे असतात. असं एकंदरीत हे पुंकेश्वर मंडल किंवा त्याला आंडोश्वर किंवा पुंकेश्वर याबद्दलची आपण माहिती या ठिकाणी पाहिली. आता हे पुंकेश्वरचे भाग जर आपण पाहिले या ठिकाणी तर परागकोश दांडा किंवा व्रंथ कोशबंध तर या तिन्हीचं मिळून हे पुंकेश्वर बंधन असत. तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे. या ठिकाणी पहा वेगवेगळे पुंकेश्वर दाखवलेले आहेत. आता हे पुंकेश्वर मंडल झालं. आता त्याचा जो चौथा भाग आहे तो स्त्रीकेश्वर मंडल जाय किंवा स्त्रीकेश्वर त्यालाच आपण गायनोश्यम म्हणतो. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी पहा स्त्रीकेश्वर मंडल हे वेगवेगळे भाग त्याचे. तर हा वरचा जो भाग आहे जसं जेव्हा आपण याचं डिसेक्शन करू हे पहा हे हा पहा हा भाग मधला याचं लक्षात हा भाग आहे. तर यामध्ये प्रत्येक कुक्षिव्रंथ व कुक्षी समाविष्ट असते. हे पहा कुक्षी त्याला स्टिग्मा म्हणतो हा वरचा भाग असतो. त्याच्यानंतर हा कुक्षिव्रंथ दांडा त्याचा त्याच्यानंतरचा हा गोलाकार जो भाग आहे गोलाकार हा अंडाशय किंवा त्याला ओहरी आपण म्हणतो आणि हा त्याच्या मध्ये आहे बीजक किंवा ओव्हल्स म्हणतो आपण त्याला. तर अशा पद्धतीनं स्त्रीकेशर मंडल किंवा स्त्रीकेशराचे भाग आहेत आणि या सर्वांना मिळून आपण काय म्हणतो स्त्रीकेशर. या सर्वांचं मिळून काय बनतं हे स्त्रीकेशर या सर्वांचं. तर याच्याबद्दलची आपण माहिती या ठिकाणी पाहू. आता तुम्हाला सांगितल्या पद्धतीने यामध्ये प्रत्येक कुक्षिव्रंथ व कुक्षी समाविष्ट असते. त्याच्यानंतर अंडाशय हे कुक्षी वर्तकाने व्यापलेली असते. त्यावर 3 ते 5 कोश कुक्षीशी जोडलेले असतात व ते कुक्षी नलिकेशी संबंधित असतात.
अंडाशय हे ऊर्ध्वस्त प्रकारातील असून ते 3 ते 5 अंड्याचे बनलेले असते. प्रत्येक अंड्याला किंवा अक्षलग्न किंवा अपराजन्य सामध्ये अनेक बीजांडे असतात. कोवळ्या अवस्थेत संपूर्ण कळी सहपत्राने व्याप्त किंवा झाकलेली असते आणि जसजशी कळी वाढीला लागते तसतसे दलपुंज विकसित होत असते आणि याच्यामध्ये याचं जे फूल आहे या कापसाचं ते सकाळी 10 पर्यंत उमलते व पराग फलन संपूर्ण फूल उमलल्यावर होते. ज्या वेळेस फूल उमलतं तर त्यावेळेस त्याचं पराग सिंचन पॉलिनेशन ज्याला म्हणतो तर ते पॉलिनेशन होत असतं आणि पराग सिंचनानंतर 30 तासांनी त्याचं फलन होतं. हे फूल स्वपराग सिंचित आहे. स्वपराग सिंचित आहे म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट अँड्रोशियम अँड गायनोशियम दीज टू गॅमेट्स आर प्रेझेंट सो दॅट इट इज अ कॉल्ड एज ए स्वपराग सिंचित किंवा कम्प्लीट फूल. याला पूर्ण फूल असं आपण म्हणतो. अशा पद्धतीनं एकंदरीत या जो कापूस आहे या कापसाच्या पुष्परचनेचा अभ्यास आपण केला आणि ही सर्व त्याचं डिसेक्शन आहे. आता त्याचं जेव्हा आपण डिसेक्शन केलं विच्छेदन केलं त्याचा जेव्हा आपण काप घेतो तेव्हा आपणाला अशा पद्धतीने मध्ये दिसत अलग लक्षात हा आहे दलपुंज त्याला पेटल्स हा आहे श्रीकेशर कार्पे हे आहे पुंकेसर सेमन आणि हा वरचा जो भाग आहे तो म्हणजे निदलपुंज सेपल्स. तर अशा पद्धतीनं हे त्याचं विच्छेदन असं एकंदरीत कापूस या फुलाची पुष्पशास्त्रीय माहिती आपण पाहिली. त्याच पद्धतीनं त्याचं आपण विच्छेदन कसं करतात आणि विच्छेदन केल्यानंतर आपणाला कशा पद्धतीचं ते दिसतं या सर्व गोष्टी आज आपण अगदी सविस्तर पाहिलेल्या आहेत. तर पुढचं आपण